वाऱ्याचा वेग मंदावलाय, त्यामुळे आता पुन्हा एकदा तापमान वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये उष्ण लहरी सक्रिय होत आहे, त्यामुळे सोमवारपासून वातावरण कोरडं होईल. उष्णतेची लाट तीव्र होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. राज्यातल्या अनेक शहरांमध्ये कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे जाऊ शकतं, तर आज कोकणामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. उद्या मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप डाऊन जलद मार्गावर 9 ते 9 मेगाब्लॉक घेतला गेलेला आहे. CMSMT पासून सुटणाऱ्या जलद लोकल 7:55 ते 7:50 मुलुंड ते ठाणे कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेवर सुद्धा आज 11:45 उद्या 5:45 बोरिवली ते अंधेरी दोन्ही जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. इंधन दरवाढ थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या 5 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 3.20 रुपयांची वाढ झाली आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 80 पैशांची वाढ झाली आहे. 6:00 पासून हे नवे दर लागू झाले. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल 113.35 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेल 97.55 रुपये प्रति लिटर इतकं झालंय. या इंधन दरवाढीमुळे सामान्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे. आता औषधे देखील महाग झाली आहेत. एरवी सगळ्यांच्या घरात असणाऱ्या पॅरासिटामॉल सुद्धा आता महागणार आहेत. सोबतच 800 प्रकारची औषधं महाग होणार आहेत. 10% ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. पेनकिलर, अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरलसह इतर आवश्यक औषधांच्या दरवाढीचे संकेत दिले गेले आहेत. ड्रग प्राइसिंग अथॉरिटीनं दरवाढीला मंजुरी दिली आणि एप्रिलपासून ही दरवाढ होऊ शकते. पुण्यामध्ये म्हाडाचा 8,000 घरांचा नवा प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये बोलताना केली आहे. त्यासाठी धानोरीमध्ये 100 एकर जमीन रेडी रेकनरपेक्षा कमी दरानं घेतल्याचं देखील आव्हाड म्हणालेत. सुपरमार्केटमध्ये मद्य विक्री करण्याचा अंतिम निर्णय अजूनही झाला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये यावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र याबाबत निर्णय झाला असला तरी त्यावर हरकती मागवल्यात, अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. 5G ची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी बातमी महत्वाची आहे. 2022 अखेरीस 5G सेवेचा शुभारंभ होईल अशी माहिती केंद्र सरकारनं राज्यसभेमध्ये दिली आहे. लवकरच 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव सुरू केले जातील असं दूरसंचार राज्यमंत्री देवसिंग चौहान यांनी सांगितलंय. सध्या 4 कंपन्यांना चाचण्या घेण्यासाठी स्पेक्ट्रम दिले गेलेत आणि या चाचण्या लवकरच संपतील असा अंदाज आहे. राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागली आहे. लवकरच रुग्णसंख्या 100 खाली जाण्याची शक्यता आहे. मात्र परदेशातली रुग्णवाढ लक्षात घेता राज्य सरकारनं दक्षता घेण्याच्या सूचना दिल्यात. यामध्ये इन्फ्लुएन्झा किंवा अन्य श्वसनाचे आजार असतील अशा रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. कोविड काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर फडणवीसांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. कोरोनामध्ये सर्व कामं ही टेंडर काढूनच केली गेल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. एसटी संपकरी कर्मचाऱ्यांवर राग किंवा आकस नाही, त्यांनी 31 मार्च पर्यंत कामावर रुजू व्हावा असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेमध्ये केलंय. संपकऱ्यांचं निलंबन बडतर्फी सेवा समाप्तीच्या कारवाया मागे घेतल्याच्या देखील घोषणा परबांनी केल्यात. एसटी कर्मचारी कामावर परत आल्यानंतर इतर मागण्यांबाबत चर्चा करू अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 5 महिने होत आले तरी संप मिटण्याची चिन्ह नाहीयेत. बडतर्फ कर्मचारी पुन्हा कामावर परतायला अनुत्सुक आहेत. बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या तुलनेमध्ये अपील केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे. जवळपास 10,000 कर्मचारी बडतर्फ आहेत. 550 अधिक कर्मचाऱ्यांनी महामंडळाकडे अपील केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं गाजला. हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच कुटुंबियांची बदनामी करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील अनेक मुद्द्यांवर राईट टू रिप्लाय वापरून फडणवीसांनी पलटवार देखील केला. जोरदार शाब्दिक बाण सुटलेल्या अधिवेशनाचं सूप वाजलं. राष्ट्रगीत संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले. फडणवीसांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची यावेळी फडणवीसांनी विचारपूस केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यानंतर सभागृहाला नमस्कार केला. पावसाळी अधिवेशन 18 जुलैला सुरू होणार आहे. आमदारांना फुकट घरं मिळणार नसून फ्लॅटसाठी सुमारे 1 कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. काल या संदर्भात घोषणा झाल्यानंतर सगळ्या स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आव्हाडांनी सरकार फुकटात कोणालाही घरं देत नसल्याचं सांगितलंय. मुंबई महानगरपालिका मंडईच्या कारभारावरून अडचणीत आली आहे. मंडईच्या कारभारावरून BMC वर कॅगनं ठपका ठेवलाय.
मंडई इमारतीचं लक्षणीय क्षेत्र एकत्र वापरलं गेलं नाहीये. भाडेपट्टा करारातील अटींचा भंग करणाऱ्या भाडेकरूंवर देखील ठोस कारवाई करण्यात आली नाही असं कॅगनं म्हटलंय. तसंच मुडकईला आलेल्या मंडईचा पुनर्विकास देखील संथगतीनं सुरू असल्याचे ताशेरे कॅगनं ओढलेत. जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी होणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय. त्यामुळे माजी आमदार शरद सोनवणे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडलं. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे सोनवणे यांना सध्या उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. भंडारा जिल्ह्यातील जेवणाळा इथल्या आरक्षित कुरण आणि मैदानातलं खोदकाम ग्रामस्थांनी थांबवलंय. गोसे धरणाच्या कालव्यामुळे मैदानाचा कुरणाचं विद्रुपीकरण होते. गावकऱ्यांचा त्याला विरोध आहे त्यामुळे भूमिगत बांधकामाची मागणी केली जाते आणि तसं झालं नाही तर आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. अंबरनाथच्या वालदुनी नदीमध्ये रासायनिक कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी सोडलं जात आहे. या प्रकरणी एमबीसीबीनं 8 कंपन्यांना नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानं कंपन्यांना 7 दिवसात हे प्रदूषण थांबवायला सांगितलंय आणि जर प्रदूषण तरीही सुरू राहिलं तर कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिलाय. भंडाऱ्यातल्या मोहाडीमध्ये पिसळलेल्या कुत्र्यांना 6 जणांना चावा घेतलाय. यामध्ये एका वृद्धासह चिमुकलाचा देखील समावेश आहे. बाकीचे गंभीर जखमी आहेत. जखमींवर भंडारा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कुत्र्यांना हातावर गालावर आणि पाठीवर चावा घेतला. नाशिक तालुक्यातील कोटमगाव मधल्या झुडपांमध्ये मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. या बिबट्याचा वयोमानामुळे मृत्यू झाल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलं आणि त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. अंबरनाथ मधून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गावरचा वालदुनी नदीवरचा पूर हा धोकादायक बनलाय. पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. हा पूल जवळपास 60 वर्ष जुना आहे. पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या पुलाच्या खालच्या बाजूने मोठी पडझड झाली आहे त्यामुळे एखादी दुर्घटना होण्यापूर्वी शासन यंत्रणेला जाग यावी अशी इच्छा व्यक्त होतीये. उल्हासनगर कॅम्प 3 मधल्या पहलुमल या कंपाऊंडमध्ये एका जीन्सच्या कारखान्याला आग लागली आहे. कारखान्यामध्ये जीन्सचा कपडा होता त्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलं. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. कारखाना बंद होता त्यामुळे जीवितहानी टळली. सिंदरगोटी महामार्गावर SMBT हॉस्पिटलच्या परिसरामध्ये कार आणि टेम्पो ट्रॅव्हल्स यांची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये कारच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झालाय तर टेम्पोचंही मोठं नुकसान झालं. कारची एअरबॅग उघडली त्यामुळे चालकासह इतर कोणालाही इजा झाली नाही. पुणे नगर महामार्गावरील सणसवाडी इथं दावत हॉटेलसमोर पुण्याकडून नगरच्या दिशेनं जाणारी टाटा इंडिगो कारचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाला. कारनं दुभाजक ओलांडून नगरकडून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत. गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. टोल जाऊन रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला रेल्वे पोलिसांनी वाचवलंय. रायगड जिल्ह्यातली ही घटना CCTV मध्ये कैद झाली. कोईम्बतूर LTT मेल कर्जत स्थानकावर जात होती आणि यावेळी संतोष पुष्कराज देवी ही महिला चालत्या रेल्वेतून टोल जाऊन पडली तेव्हा पोलीस कर्मचारी अजय शिर्केंनी तातडीनं त्यांना खेचून बाहेर काढलं त्यामुळे त्यांचा जीव वाचला. नाशिक पोलिसांनी बाईक चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडलंय. चोरट्याकडून 9 मोटरसायकलसह 7 गुन्हे उघडकीस आलेत. तसंच संशयितांकडून 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दरम्यान चोरट्यांविरोधात नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. लग्नाचं आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या जोईचा पर्दाफाश येवला शहर पोलिसांनी केलाय. मराठवाडा इथून मुली आणून मुलांकडून लाखो रुपये उकळायचे आणि त्यानंतर मुलींनी पळून जायचं असा प्रकार समोर आलाय. दरम्यान याबाबत पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्षानं 3 किलो 110 ग्रॅम वजनाचं MD ड्रग जप्त केलं. याची किंमत 4.66 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जाते. आशिक अली पोयसरवाला असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. भीमा नदीमध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 20 बोटी जिलेटिनच्या सहाय्यानं पुण्यातल्या दौंड पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत. पोलीस आणि महसूल विभागानं ही कारवाई केली. उद्ध्वस्त करण्यात आलेल्या बोटींमध्ये 10 सक्षम तर 10 फायबर बोटी होत्या. जवळपास 1 कोटींचा मुद्देमाल देखील यावेळी पोलिसांनी नष्ट केलाय. भिवंडीमध्ये शेलार गावामध्ये घराबाहेर पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल चोरी करणं हे CCTV मध्ये कैद झालेलं आहे. सध्या इंधनाचे दर खूप भडकले त्यामुळे ही चोरी झाली आहे. रात्रीच्या वेळी पथक तैनात असूनही चोरीच्या घटना कमी होत नाहीये.
रस्त्यातच प्रवाशांना कोयत्याच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. समाधान सुरेश वाघ आणि जय संतोष खरात अशी त्यांची नावं आहेत. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली आहे. फुलेनगर इथं पायी निघालेल्या एका प्रवाशाला मारहाण करून त्यांना या दोघांनी लुटलं होतं. बोगस सनदी अधिकाऱ्याचं नाव टाकून पुस्तक विक्री करणाऱ्याचा गैरप्रकार हा पोलिसांमध्ये आता पुण्यामध्ये जोमानं सुरू आहे आणि याविरोधात एमपीएससी उमेदवारांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सॅमकट्टा पब्लिकेशन्सची ही स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आहेत. त्याचा लेखक सनदी अधिकाऱ्यात नसल्याचं उघड झालं आणि आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे पुस्तकामध्ये 150 जास्त चुका निघाल्या. शिरकोच्या बेलापूर कार्यालयातील टेबल खुर्ची असं साहित्य न्यायालयीन आदेशानुसार जप्त करण्यात आलं. उरण पनवेलमधल्या 3 शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊनही सिडकोनं त्यांना अजून मोबदला दिलेला नाही. सिडकोकडे थकीत असलेल्या 3 कोटी रुपयांसाठी हे शेतकरी न्यायालयामध्ये गेले होते. न्यायालयानं त्यांच्या बाजूनं निकाल देत जप्तीचे आदेश दिलेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीनं कारवाई केली आहे. सरनाईकांची 11,35,00,000 संपत्ती ईडीनं जप्त केली. ठाण्यातले 2 फ्लॅट आणि जमीन ईडीनं जप्त केलेली आहे. शिवाय एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. पीएमएलए या कायद्याअंतर्गत ही कारवाई झाली आहे. 11,35,00,000 संपत्तीवर ईडीनं तात्पुरती टाच आणली. मुंबई बँक प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या अडचणी वाढल्यात. दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज हा मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय. मात्र हायकोर्टात अपील करण्यासाठी 2 आठवड्यांसाठी त्यांना दिलासा मिळावा यासाठी दरेकरांच्या वकिलांनी सत्र न्यायालयाकडे विनंती केली होती. त्यामुळे त्यांना मंगळवारपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात आलाय. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना इन्कम टॅक्स खात्यानं नोटीस बजावलेली आहे. गेल्या 3 मार्च रोजीच चहल यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील कारवाई संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 10 मार्चला हजर राहण्यासाठी हे समन्स पाठवलं होतं. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरू होण्याची शक्यता आहे. विठ्ठलाच्या पायाला स्पर्श करून दर्शन सुरू करण्याची वारकऱ्यांची मागणी. त्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक होती आहे आणि श्री पाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पदस्पर्श दर्शन आता सुरू करायला समिती देखील आग्रही आहे. अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. सेबीच्या आदेशानुसार अंबानी यांना कोणत्याही सूचीबद्ध कंपनीशी संबंधित राहण्यापासून मनाई करण्यात आली होती आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झालाय. त्यामुळे शिक्षणासाठी चीनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना युजीसीनं सतर्क केलंय. तसंच 2020 पासूनचे सर्व व्हिसा रद्द करण्यात आले. कोरोनामुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय चीनी विद्यापीठांनी उपलब्ध करून दिलाय. युक्रेन रशिया युद्धाचा पहिला टप्पा संपल्याचं रशियानं जाहीर केलाय. युद्धाचा आजचा 31वा दिवस आहे. दरम्यान आता रशियानं आपलं लक्ष डोनबास्कवर केंद्रित केलेलं आहे आणि डोनबास स्वातंत्र्य करून देण्यावर हे भर असल्याचं देखील रशियन सैन्यानं जाहीर केलं. आजपासून आयपीएलच्या 15व्या हंगामाचा थरार रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होणार असून स्टेडियमच्या 25% मर्यादेमध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. मुंबई नवी मुंबई आणि पुण्यामध्ये 70 सामने होणार आहेत.